आता ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे यांच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे. ज्याच्याबद्दलची चौकशी हा करायचा निर्णय ज्या वेळेला घ्यायची प्रक्रिया इथं सुरू झाली, म्हणजे सकाळी 9 ते 11 बैठक झाली आणि 3 वाजता केंद्र सरकारने ते काम आपल्याकडे पाठवली. घटनेला कायदा आणि सुव्यवस्थेचा हा राज्याचा अधिकार आहे आणि असा असला आपला अधिकार त्यांनी काढून घेणे हे योग्य नाही. आणि त्यांनी काढून घेतलं तर महाराष्ट्राने त्याला पाठिंबा देणे हे अजून योग्य नाही. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास SIT माध्यमातून करण्यात यावा अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर लगेचच केंद्राने या प्रकरणाचा तपास NIA सोपवला. केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य सरकारनं स्वतःकडेच ठेवावा अशी आग्रही भूमिका मांडली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी NIA तपासाला मंजुरी दिली. त्यामुळे या निर्णयामुळे आघाडीत बिघाडी तर झाली नाही ना, असे प्रश्न विचारले जात आहेत.